अहमदनगर इथल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची रविवार दिनांक 8 जुलै रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा टिळक रोड इथल्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर सोसायटीची रविवार दिनांक 8 जुलै रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड या ठिकाणी 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रतिष्ठान बारामती येथील इंग्लिश विभाग प्रमुख माननीय राजकुमार कदम तसेच अध्यक्ष म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल मॅनेजर औरंगाबाद येथील माननीय आर मीनासाहेब उपस्थित होते. सुरुवातीस मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडलाय. सभेदरम्यान संस्थेच्या अध्यक्षांची निवड ते ऑडिटपर्यंत सर्व महत्वाच्या विषयांवर चर्चा देखील करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संस्थेचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद तसेच मागील काही वर्षांची प्रगती या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. लोन आप वितरण करते हैं उसके सैलरी में पहले ही लिख जाता है कि इसका 100% से इतना डिडक्शन होना है. आप बैंक को भेज देते हैं, सैलरी से उसका कट के आता है आप लोगों का और आपका कोई अकाउंट एंट्री नहीं होता. यहाँ तक कि हमारे बहुत से मेंबर का जिनका सैलरी से डिडक्शन नहीं होता उनके खाते मेरे एनपी हो जाते हैं, स्टाफ के एनपी हो जाते हैं. क्यों होते हैं कि सैलरी से नहीं कटता उनका खाता. तो सभी से निवेदन करूंगा कि सेंट्रल बैंक के लिए भी आप उतने ही मेहनत करें जितना आप सोसाइटी के लिए करते हैं. अगर सेंट्रल बैंक रहेगा तो सोसाइटी का नाम नहीं रहेगा. अगर सेंट्रल बैंक नहीं रहेगा तो सोसाइटी का नाम सेंट्रल हट जाएगा, सोसाइटी रहेगा. लेकिन हो सकता है कि बैंक नहीं रहेगा तो सेंट्रल बैंक सोसाइटी भी हट जाएगा उसमें से. क्योंकि हम कहीं किसी बैंक ने टेकओवर किया, सरकार से हमको तरह तरह की अपना आती है, मीडिया से भी आ रही है, आप लोग भी सुनते हैं, व्हाट्सएप पे भी देखते हैं कभी कौन से बैंक में मर्ज होना है, कभी कौन सा बैंक में मर्ज होना है. लेकिन ये सब अभी अफवाह है, ऐसा सरकार का कोई प्लान नहीं है. जो प्लान है वो बंद बस्ते में रखा हुआ है. ये मीडिया और हम लोग ही अफवाह फैलाते रहते हैं. अभी हमारे बैंक की स्थिति बहुत ख़राब है. मार्च का रिजल्ट आपने देखा, जून का आने वाला है. जून में भी हमारा बहुत अच्छा रिजल्ट नहीं है, बहुत ही ख़राब है. जो प्रोविजनल डाटा आए हैं वो बहुत अच्छे नहीं हैं. मैनेजमेंट का कहना था कि हम सितंबर में प्रॉफिट में आ जाएंगे, लेकिन ये संभव नहीं है. गर्दी नहीं, गर्दी नहीं. आल्यापासून मी ऐकतोय की या सभागृहामध्ये पाहिजे तेवढी गर्दी नाही. खरं तर गर्दी तर माणसांची आम्ही माणूस शोधतोय. आणि सुरुवातीलाच थोडं जाणवलं, ते मलाही थोडं खटकलं की 93-96% मुलं मिळवतात त्याचं कौतुक करण्यासाठी तुम्ही संचालक मंडळ प्रयत्न करताय, पण आजकाल मुलं सुद्धा पालकांचं ऐकण्याशी झालं. मी माझ्या मुलीला MBBS करणार आहे म्हटलं, सारखं सोलापूरमध्ये काय बारामती पुण्यात घ्यायचं तर आपण नगरला जाऊ. काय म्हटले, मी जरा माझं वाचन करते, तुम्ही या नगरला जाऊ. जर आता माझी अशी अवस्था असतील तर आपली तरी काय अवस्था असेल. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत असेल की 1960 एक तरखेडकरांचा फडफड इंग्रजी बोलणारा क्लास होता आणि बऱ्याच जणांना वाटतं आपल्याला इंग्रजी चांगले यावं. आता मीनासाहेबांना वाटत असेल मराठी मला समजतं, पण या महाराष्ट्रामध्ये मला मराठी बोलता यावं. कोट्याला आलं की आम्हाला वाटतं आम्हाला इंग्रजी बोलता यावं. त्या तरखेडकरांच्या स्पोकन इंग्लिश क्लासला फार गर्दी व्हायची आणि श्रीमंतांचीच मुलं असायची. 3 महिन्याची एकच बॅच, 100 विद्यार्थी. आणि त्या तरखेडकरांना फार अभिमान, जे मी शिकवतो ते माझ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले येतं. असंच तुमची जशी सभा होती तसा 3 महिन्याचा क्लास संपला, परीक्षा संपली की निकालाला एखादा प्रमुख पाहुणा ते बोलवायचे आणि त्यावेळेस सांगलीच्या विलिंगडन महाविद्यालयाचे प्राचार्य गोकाक सरांना बोलवण्यात आलं. अशीच भाषणं झाली. मुलांनी पण आपल्या क्लासविषयी खूप छान बोललं आणि डिसेंबरचा महिना होता, 31 डिसेंबर. प्राचार्य गोकाक मार्गदर्शन करण्यासाठी उभा राहिले आणि म्हणाले, तरखेडकर सर, तुमच्या क्लासचं आणि तुमच्या इंग्रजीचं मला अभिमान आहे. आता मुलांनी छान भाषणं केली, पण मला याच मुलांना एक प्रश्न विचारायचा आहे की मी मराठीमध्ये एक 2.5 वाक्य देतो, त्याचं त्यांनी इंग्रजीमध्ये करून दाखवावं. तरखेडकरांना नजर टाकली 100 विद्यार्थ्यांवरती, एकही विद्यार्थी पुढं उभा राहिला. त्यास गोकाक सरांनी भाषण वाक्य दिलं, हे काम माझ्याच्यानं होणं शक्य नाही आणि जर ते झालं तर होतच राहील, होतच राहील आणि होतच राहील. अख्खा सभागृहामधले सगळे विद्यार्थी शांत, पालक शांत. आता यापुढील आर्थिक वर्ष 2018-19 चे अंदाजपत्रक देखील सर्वांच्या समोर मांडण्यात आले. सभासदांनी संस्थेकडे जास्तीत जास्त प्रमाणात ठेवी ठेवून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा, तसेच सर्व थकबाकी असलेल्या सभासदांनी कर्जाचे हप्ते नियमित सुरू ठेवण्याबाबत दक्षता घ्यावी असं सुचविण्यात आलंय. या संस्थेचा थोडक्यात आढावा असा आहे, या संस्थेचे सभासद
जवळजवळ 550 आहेत की जे संपूर्ण महाराष्ट्रातून या दिवशी इथे एकत्र येतात आणि वर्षातनं एक दिवस इथे मीटिंग घेतली. या संस्थेचं मंजूर भागभांडवल 4 कोटी आहे. आज अखेर 3 कोटी 14 लाखाचं भांडवल आपण आज वापरत आहोत. या संस्थेमध्ये जे संस्थेचे सभासद आहेत की जे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांच्या मुदत ठेवी आहेत ज्या 8.68 कोटी गेलेल्या आहेत. आणि या जर ठेवीवरती आहे ती संस्था सभासदांना 9.25% व्याज देते. या संस्थेचं मूळ उद्दिष्ट आहे की जे आर्थिक अडचणीत आहेत त्यांना मदत करणे. संस्था सर प्रत्येक सभासदांना त्यांच्या कुवतीनुसार 10 लाखापर्यंत कर्ज देते. या संस्थेमुळे आज प्रत्येक कर्मचाऱ्यांचे घर उभे राहिलेलं आहे, तसेच त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर झाल्यात. आज एक साधारणतः झाडूवाला आमच्या बँकेत एक पोस्ट असते, त्याचा एक मुलगी आज MBBS MD झालेला आहे. हे संस्थेसाठी खरंच उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. संस्थेचं मूळ उद्देश जो आहे तो कर्ज वाटप करणे, लोकांना मदत करणे हे आहे. संस्थेने एक असं आहे की विदाउट जर बँकेत जर आपण गेलो तर बऱ्याचशा फॉर्मॅलिटी पूर्ण करावं लागतात, पण संस्थेमध्ये फक्त एक अर्ज जो देवा लागतो त्या अर्जाच्या बेसिसवर साधारणतः 1/2 तासामध्ये त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. तर असं हे संस्थेचं काम चाललेलं. या मागचा सोसायटी चालवण्याचा उद्देश जो आहे हा प्रत्येकाला कर्ज पुरवठा करणे, प्रत्येक सभासदाला, बँकेतल्या प्रत्येक सभासदाला, PTSK पासून ते ऑफिसरपर्यंत प्रत्येकाला या सोसायटीची मदत लागत असते. कुठे त्यांच्या अडीअडचणी असतात, कुठे वैद्यकीय तपासणी असते, कुठे शालेय शिक्षण असतं, मुलांचं शिक्षण असतं, कुठे घर गृहकर्ज पाहिजे असतात, या सोसायटीच्या माध्यमातून जेवढं म्हणून आपल्याला सहकार्य करता येईल अर्ज आणि लगेच ताबडतोबच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात याला एकमेवकरण या संस्थेचा पारदर्शकतेचा असलेला कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व डायरेक्टर मिळून हा कारभार इथे चालवला जातो. त्यामुळे कुणाच्या मनात शंका राहत नाही आणि याच ज्या सोसायटीचं 8.5 कोटी डिपॉझिट माध्यमातून आपण सभासदांच्या माध्यमातून आपण गोळा केलेले आहे आणि तसेच 12.5 कोटी रुपयाचं कर्ज वाटप आपण या सोसायटीच्या माध्यमातून केलेलं आहे. ADC शिगमपूर या शाखेकडे आपले 4 कोटीचं आपल्याला कॅश क्रेडिट आहे. त्या पद्धतीने आपण 4 कोटीचा वापर न करता, कारण सभासदांनी जी काही ठेवी ठेवली आहेत त्याच्यावरचं व्याज आपल्याला कमी करण्यासाठी, ADC बँकेचं व्याज कमी करण्यासाठी आपल्याला सभासदांकडून जे काही ठेवी मिळतात त्याच्यावरती आपण त्या ADC बँकेमध्ये जमा करतो. आज मिळतीला आम्ही फक्त 1 कोटी किंवा 1.25 कोटीपर्यंतच आपण त्या ADC बँकेकडून आम्ही उचल घेतलेली आहे. त्या दिवंगत सर्व सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशासाठी धारातीर्थी पडलेल्या जवानांना आदरांजली अर्पण केली आहे. संस्थेच्या दरवर्षीच्या नियमाप्रमाणे सभासदांच्या गुणी पाल्यांचा सत्कार आणि बक्षीस वितरण सोहळा देखील पार पडलाय. समाजाला आदर्श ठरावा असा अभिनव उपक्रम म्हणजेच पाणी फाउंडेशन आणि याच उपक्रमाला अध्यक्षांच्या हस्ते रोख 11,000 रुपये देण्यात आलेत. सर्वसाधारण सभेत संस्थेच्या वार्षिक अहवालाचं वाचन शेलार मामा यांनी केलंय आणि प्रास्ताविकपर भाषण संस्थेचे व्हॉइस चेअरमन देवेंद्र डावरे तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे डायरेक्टर रमेश लोखंडे यांनी केलंय. संस्थेचे सर्व सभासद बंधू भगिनी बहुसंख्येनं आवर्जून उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन रोहिदास शेलार यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. प्रतिनिधी शुभम पाचारणे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.